नमस्कार, मी तेज बोरगरे, स्वागत आहे आपलं मॅक्स बुलेटिनमध्ये। राज्यात कोरोनाचं लसीकरण सुरू झाल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। त्यामुळे सरकारला आता कठोर निर्णय घ्यावे लागतील असं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर नागरिकांना कोणतंही त्रास देण्याचा हेतू नाहीये, मात्र नागरिकांनी तयार राहावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। पाहणार आहोत सविस्तर बुलेटिनमध्ये, यासह आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत हेडलाईनपासून। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शनिवारी झालेल्या दुसऱ्या महाभियोग खटल्यात निर्दोष सोडण्यात आलेला आहे। 6 जानेवारी रोजी कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसेवरून झालेल्या महाभियोग प्रक्रियेमध्ये 4 दिवसांच्या वादानंतर सिनेटमध्ये मतदान झालं, ज्यामध्ये 57 सदस्यांनी त्यांना हिंसा भडकवण्यासाठी दोषी मानलं तर 43 सदस्य त्यांच्या विरोधात होते। त्यामुळे ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी सिनेटला 2/3 बहुमत मिळू शकलेलं नाही। वार्तांकनाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याबद्दल चीननं BBC वर्ल्ड न्यूजच्या प्रसारणावर देशात बंदी घातली आहे। चीनच्या टेलिव्हिजन आणि रेडिओ नियामकांनी याबाबतची घोषणा केली आहे। तर 1 आठवड्यापूर्वीच ब्रिटननं चीन सरकार नियंत्रित चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कचा परवाना रद्द केला होता। त्यानंतर चीनकडून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। उईगुर अल्पसंख्याकांवरील दडपशाही तसेच प्राणघातक कोरोना विषाणूच्या साथीविषयीच्या वार्तांकनाबद्दल चीननं BBC वर टीका केली होती आणि ब्रिटिश ब्रॉडकास्टकडे याची निषेधही नोंदवला होता। दरम्यान चीन सरकारनं प्रसारणावर बंदी घातल्यानं आपण निराश झालो असल्याचं BBC ने म्हटलंय। काँग्रेसमुक्त भारताचा नारा देत देशात दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप आता जगभर आपलं कमल फुलवण्याच्या तयारीत आहे। नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी नेपाळ आणि श्रीलंकेतही भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं नियोजन अमित शहांनी केल्याचा दावा केला आहे। अध्यक्ष जी, बहुत स्टेट हमारे पास अच्छा हो गया। अरे काहे अच्छा हो गया, अभी श्रीलंका बाकी है, नेपाल बाकी है। मैंने उस आदमी को बोलता है ये तो ख्याला ना जिसका बोलता है ये तो हो गया देश का, तो वो तो कर ही लेंगे। श्रीलंका है, नेपाल है, वहां भी तो पार्टी के लेके जाना, वहां भी जीतना है। काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रणित NDA सरकारवर प्रहार केलाय। तो कभी कभी मन में आता है कि आज के प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी को दो बार जनता ने क्यों जिताया। इसीलिए जिताया होगा कि मन में उम्मीद रही होगी, कुछ भरोसा रहा होगा उनमें कि वो आपके लिए काम करेंगे, आपके सामने आए, पहला चुनाव हुआ, बड़ी बड़ी बातें हुई, करोड़ों रोजगार की बातें हुई, आपको आगे बढ़ाने की बात हुई। पैशांपेक्षा खाजगी आयुष्य महत्वाचं, सुप्रीम कोर्टानं व्हॉट्सअपला फटकारलंय। तुमच्या पैशांपेक्षा लोकांचं खाजगी आयुष्य महत्वाचं आहे या शब्दात सर्वोच्च न्यायालयानं व्हॉट्सअपला फटकारलंय। व्हॉट्सअपच्या नवीन धोरणातील प्रायव्हसी पॉलिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। यावेळी कोर्टानं व्हॉट्सअपला फटकारत फेसबुक, व्हॉट्सअप आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। उत्तराखंडमधील चमोलीमध्ये झालेल्या दुर्घटनेचा आज 9वा दिवस आहे। तपोवन परिसरात आतापर्यंत 53 मृतदेह सापडलेले असून NTPC च्या भोगत्यातील 32 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत। जसा वेळ वाढत आहे तशी कर्मचारी जिवंत असण्याची आशा कमी होताना दिसत आहे। या भोगद्यातून आतापर्यंत 5 मृतदेह आढळलेले आहेत। रेस्क्यू दरम्यान रविवारी रात्री अलंकनंदा नदीची पाणी पातळी वाढल्याचा मेसेज व्हायरल झाला होता, पण ही अफवा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। निवृत्त न्यायमूर्ती PB सावंत यांचं पुण्यात राहत्या घरी वृद्धपकाळानं सकाळी 9:30 निधन झालं। वयाच्या 91 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। उद्या सकाळी पुण्यामधील बानेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। PB सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती। PB सावंत यांच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला। PB सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला। मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवल्यानंतर PB सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरू केला। 1973 त्यांची मुंबई उच्च न्यायालयानं न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। जून 1982 एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी ही त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी एक आहे। 1989 त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली। 1995 ते निवृत्त झाले।
औरंगाबादमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय बैठक पार पडली. या बैठकीला मराठवाड्यातील आमदार आणि मंत्र्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत की आजची बैठक ही अर्थसंकल्पीय मागण्यांसाठी आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, ती सावरणं हे आव्हान आहे. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलताना ते म्हणाले आहेत की पूजा चव्हाण प्रकरणात आरोप होत आहेत, मात्र कुठल्याही गोष्टीचा तपास झाल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही. योग्य तपास व्हायला हवा, हे विषय राजकारणाचे नाहीत. मंत्र्यांवरती अशा पद्धतीने असं आहे की बऱ्याचशा वेळेस आरोपचं तथ्य काय आहे हे शोधून काढलं गेलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा तपास झाल्याशिवाय किंवा सत्यता समोर आल्याशिवाय कुठलं भाष्य करणं उचित नाही आहे. मला काही त्याच्या अधिक बोलायचं नाही. हा इंडिव्हिज्युअल एखाद्या कुठल्या केसमध्ये मला बोलणं उचित नाही आहे का? त्यात प्रश्न आहे तिच्या वडिलांनी असं केलेलं आहे की ती पडली किंवा तिने आत्महत्या केली असावी, पण विरोधक त्याला जास्त उचलते राजकारण केलं जाते का? मला वाटतं की हे विषय कुठल्याही राजकारणाचे असू नयेत. हे विषय गांभीर्याने घेतले गेलेले आहेत. योग्य स्तरावर तपास जो होईल तो होईल, आणि त्यातून जो निष्कर्ष समोर येईल त्यानंतरच पुढची कारवाई समजू शकतो मी. कुठल्या व्यक्तीवर दोषारोप करण्याच्या वेळेस त्याची सत्याच्या समोर आल्याशिवाय बोलणं उचित नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. ही हत्या नसून पूर्णपणे आत्महत्या आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत, मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी सत्य समोर येईल, त्यानंतर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे म्हणालेत. ज्या माझ्या मतदारसंघातली वसंतनगर तंड्यातली ती आमची भगिनी आहे, आणि ज्या पद्धतीने आत्महत्या झाली, आत्महत्या झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे वावठळ या ठिकाणी समोर येत आहे, पोलीस याचा पूर्णपणानं तपास करत आहे. पोलिसांचा तपास पूर्ण होऊ द्या, सगळ्या गोष्टी समोर आपल्या येतील. ही पूर्णपणानं आत्महत्या आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, पण स्वाभाविक आहे की की प्रसारमाध्यमांनी मग विचारायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो प्रश्न होत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांचा तपास पूर्ण होऊन समोर. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात वादळ उठलेलं आहे. विरोधकांनी या प्रकरणी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपनं थेट ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे आरोप केलेत. पोलीस कुठल्या तरी दबावाखाली कारवाई करत आहेत, तसेच माहिती लपवली जाते, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नाही, मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जेवढ्या गंभीरतेनं पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ती होताना दिसत नाही. या क्लिप्स ज्या आहेत या फार क्लिअर आहेत, आणि त्याच्या आधारावर पोलिसांनी सुमोठो कारवाई केली पाहिजे. परंतु कुठल्या तरी दबावाखाली पोलीस आहेत का असा प्रश्न यातनं निर्माण होतो आहे. आणि वारंवार या क्लिप्समधला आवाज कोणाचा आहे हा देखील प्रश्न जो उपस्थित होतो आहे. सगळ्यांना माहिती आहे आवाज कोणाचा आहे, पण पोलिसांनी देखील ते सांगण्याची गरज आहे, पण तेही पोलिसांकडनं लपवलं जात आहे. मला असं वाटतं की या प्रकरणात पोलिसांची कारवाई ही कुठेतरी दबावाखाली आहे असं स्पष्ट दिसतं. कोरोनावरील लसीकरण सुरू झालेले असताना राज्यातील काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत, त्यामुळे सरकारला कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. नागरिकांना त्रास देण्याचा हेतू नाही, पण नागरिकांनी तयार राहावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. जानेवारीच्या अखेरचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या महिन्याच्या 2 आठवड्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या पुन्हा वाढली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रात्री मुंबईला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील. कुणाला त्रास देण्याचा विचार नाही, पण लोकांनी मानसिकदृष्ट्या तयार राहावे असं आवाहनही अजित पवार यांनी केलंय. औरंगाबादचे पण मी 224, 247 सांगितलं. एकंदरीत जानेवारी एंडला 17,293 केसेस कोविडच्या मिळाल्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात 17,672 मिळाल्या, आणि आता या कालच्या आठवड्यात 14 तारखेपर्यंत 20,211 त्या ठिकाणी केसेस मिळाल्या. हे खरोखरीच खूप काळजीचं आहे. आम्ही आता रात्री उशिरा मुंबईला जाणार आहे. उद्या मुख्यमंत्री महोदयांशी आणि सगळे आम्ही चर्चा पण करू. त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील. त्याच्याबद्दलची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी. हे कुठेतरी कुणाला तरी पुन्हा काही खंड पडून देण्याचं काम नाहीये. परंतु काही काही गोष्टी याच्यामध्ये वेळेमध्येच
आपण निर्णय नाही घेतले तर अडचणीला सामोरं जावं लागतं. यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.